आज कोल्हापूर पोलीस मुख्यालयामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या उपस्थितीमध्ये मागील वर्षात ज्या पोलीस अंमलदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन तसेच काही नागरिकांनी कर्तव्य भावनेतून पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्या नागरिकांचा मुद्देमाल चोरीस गेला होता तो मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम देखील यावेळेस पार पडला. जवळपास 40 लाखाहून अधिक रकमेचे दागिने यावेळी संबंधित नागरिकांना परत देण्यात आली. तत्पूर्वी समाजातील विविध संघटना, पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी पोलीस दलातर्फे संवाद साधण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी व नेत्यांनी विविध सूचनांसह भेडसावणाऱ्या अनेक समस्या मांडल्या. बरेच वर्ष साहेब रिंग रोडच्या पोलीस चौकीचा विषय होता, पण आता पोलीस चौकीचा विषय मागे पडलाय. तत्कालीन जे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक होते अभिनव देशमुख साहेब, त्यांनी एका जागेची पाहणी केली होती आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची त्यांनी मान्यता एकावेळी आली होती शासनाकडून, पण कोविडमुळे ते पुढे गेलं आणि नंतर असं त्या ठिकाणी शेअर आलं की आहे त्याच पोलिसांच्या त्याच्यावर जे स्टाफवर ते तुम्ही कोटेशन चालू शकताय, पण ते काही शक्य होत नव्हतं, त्यामुळे ते कॅन्सल झाले. पण प्रमुख असं आहे की आता राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पण काम चांगलं चालू आहे, त्याबद्दल मला कुठलीही तक्रार नाही, कारण त्यांचं पोलिसांचा नागरिकांशी चांगला आहे की त्यांनी समन्वय आहे, तिथले बीबी असतील किंवा तिथले अधिकारी असतील. पण मला एवढंच म्हणायचं आहे की रिंग रोडला पोलीस स्टेशन होणं फार गरजेचं आहे, कारण आपण जर क्राईमचा आताचा जर रेशो बघितला तर कडवीलांनी राजवाडा हद्दीमध्ये इतकं प्रचंड प्रमाणात त्या पोलिसांना ताण पडतोय, कारव्यापासून ते फुलेवाडीपर्यंत जखमीपर्यंत, तर रिंग रोडला पोलीस चौकी होणं गरजेचं आहे. माझी एवढीच मागणी, धन्यवाद. मी मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कागद मलबारी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सर्व कमिटीचा अध्यक्ष आहे. जिल्ह्यामध्ये शांतता ठेवण्यामध्ये आमचा सर्व सलोका मंच एकजुटीनं काम करत आहे आणि माझी एवढीच एक सूचना आहे, ज्यानं तुम्ही आक्षेपार्ह त्या वारसापर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर पोलीस कारवाई तर होतीच, सर्व सर्वसामान्य माणसांना आणि समाजाला त्रास होतो ह्याचा सुद्धा गांभीर्यानं पोलीस प्रशासनानं गांभीर्याने ह्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांना सुद्धा पायपंग घालण्याचं काम करावं अशी माझी एक विनंती आहे. सर्व नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन यामधून योग्य ते कारवाई करण्याचे संकेत देत अनेक सूचनांचे स्वागत पोलीस दलातर्फे करण्यात आले. यावेळी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर DYSP मंगेश चव्हाण, करवीर DYSP संकेत गुरव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलीस दलातील अनेक कर्मचारी व जिल्ह्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. सरकारी वकील आणि प्रोसिक्युशन विंग सोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या सगळ्यांचा उद्देश हा होता की कोल्हापूर जिल्ह्यातला पोलीस एक कायदा सुव्यवस्था, गुन्हे तपास व प्रतिबंध याचे सर्व दृष्टीने आढावा घेऊन ज्या नागरिकांच्या सूचना आहेत त्या पोलिसिंगमध्ये अंतर्भाव करण्यात येईल, त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. नागरिकांनी मांडलेल्या सूचना ह्या स्वीकारार्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी आमच्या कामकाजात करण्यात येईल. इथे असणारे काही वाहतुकीचे प्रश्न आहेत, आर्थिक गुन्हेगारीचे प्रश्न आहेत, सायबर गुन्हेगारीवर करायची उपाययोजना आहे, निर्भया पथकाचे कामकाज आहे, नंतर आमचे गुन्हे तपास आणि डिटेक्शन रिकव्हरी याचासुद्धा मुद्दा आहे. या सगळ्यांवर आम्ही सांगोपांग चर्चा केली. त्यानंतर काही ठिकाणी जातीय तणाव वाढविणाऱ्या घटना आहेत, सोशल मीडियावरचे स्टेटस आहेत त्यातून उद्भवणारे लोकल लेवलचे प्रश्न आहेत त्यांच्यावर आम्ही केलेली कारवाई, करण्यात येणारे गुन्हे, त्यानंतर पोलीस दलांची शांतता व सुव्यवस्था राखण्याकामी सामाजिक संबंध आणि सलोखा कायम राखण्याकामी करण्यात येणारी भूमिका, आमची तयारी, या सगळ्यांचा अवलंब केला आणि यातून एक समाधानकारक चित्र समाजापुढे येईल अशी मला आशा आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.